जिजाऊ सावित्री दशरात्रोत्सवानिमित्त जिल्हा परिषद उळे येथील काही बालिकांचा गुणगौरव करण्यात आलाय. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथ भेट आणि फळे वाटप करण्यात आली आहेत. यावेळी छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीनभाई बागवान यांनी दोन महान नायकांमधून भाईचारा समजून घ्यावा, गुरुजनांचा आदर करा असं आवाहन विद्यार्थ्यांना केलं. एक विद्येची देवता तर राजमाता जिजाऊंच्या संस्कारातून दोन छत्रपती घडवले अशा दोन महानायकांचा इतिहास लहान वयातच मुलामुलींनी समजून घेऊन प्रगती करावी असं आवाहन प्रशांत पाटील यांनी आपल्या मनोगतातून केलं. या कार्यक्रमाप्रसंगी जिजाऊ सावित्री यांच्या प्रतिमेचं पूजन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लिंबराज जाधव यांनी प्रास्ताविक केलं. शाळेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा यावेळी सांगण्यात आला. मराठा सेवा संघ आणि मुस्लिम ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक केलं. यावेळी मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक संजय जाधव, शहराध्यक्ष सदाशिव पवार, गोवर्धन गुंड, मुस्लिम ब्रिगेडचे पदाधिकारी शफिक रजभरे, जावेद बद्दी, अमजद शेख, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जीवन यादव, मुख्याध्यापक लिंबराज जाधव, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष महादेव सोनटक्के, शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष मनोज बचुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मठपती यांनी केलं. आभार देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांनी प्रयत्न केला. मुलींनी सावित्रीचा पोशाख परिधान करून नवी परंपरा निर्माण केली होती.